अजूनही काही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते. तशीच काहीशी परिस्थिती केसुर्डी गावात आहे. केसुर्डी गावामधून नायगाव या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयात मुलं शिक्षणासाठी जातात. केसुर्डी ते नायगाव शाळेचं अंतर 2.5 किलोमीटर आहे. विद्यार्थ्यांना दररोज शाळेमध्ये पायी चालत जावं लागतं. तसंच शाळा सुटल्यानंतर घरी येण्यासाठी त्यांना पुन्हा 2.5 किलोमीटर पायी चालावं लागतं. मात्र या विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी आणि त्यांना शाळेत वेळेवर जाता यावं म्हणून ग्रामपंचायत केसुर्डी आणि ओरिएंटल कंपनी यांच्या विद्यमाने नायगाव शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत सायकल उपलब्ध करून देण्यात आल्यात. एकूण 29 ते 30 विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्यात आल्यात. केसुर्डी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज किमान 5 ते 6 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागायचा. अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत असताना या मुलांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागायचा. हीच बाब केसुर्डी गावचे सरपंच गणेश ढमाळ यांच्या लक्षात आली आणि सरपंच गणेश ढमाळ यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी सायकल उपलब्ध करून देण्यात आल्यात. मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर व्हावेत आणि शाळेपर्यंतचा त्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी सायकल बँक हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. सायकलमुळे पायपीट दूर झाल्यामुळे शाळकरी मुलींना सुद्धा या उपक्रमाबद्दल अप्रूप वाटते. मुलींना शाळेत जाताना खूप त्रास सहन करावा लागायचा. आता ग्रामपंचायतीने मुलांना आणि मुलींना सायकल दिल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुलींना सुरक्षित शिक्षण देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. माझ्या केसरोडे गावामधून जवळपास 27 ते 28 मुलं मुली नायगाव या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय नायगाव या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातात. परंतु मुलांना त्या ठिकाणी जाताना पायी शाळेत चालत जावे लागते आणि शाळेचं अंतर केसरोडे ते नायगाव जवळपास 2.5 किलोमीटर आहे. मुलांना शाळेत जायला दळणवळणाचं कोणतं साधन आहे. त्याच्यामुळे मुलींना सायकल देणे ही संकल्पना मनामध्ये आली आणि ही संकल्पना मी आपल्या ओरिएंटल कंपनीचे HR मॅनेजर मिलिंद बोटे सर्व आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीसमोर मांडली. सर्वांनी अतिशय उत्तम या संकल्पनेला प्रतिसाद दिला आणि आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून सर्व मुलींना व मुलांना सायकल उपलब्ध करून दिल्या. आता सायकली उपलब्ध करून दिल्यामुळे मुलींना आणि मुलांना शाळेमध्ये वेळेवर पोहोचता येईल आणि त्यांचा अभ्यासामध्येही त्यांना जास्तीत जास्त वेळ शाळा सुटल्यानंतरही मुलींना शाळेमध्ये शाळेतून घरी लवकरात लवकर येता येईल आणि याचा ग्रामपंचायतच्या माध्यमातून सायकल दिल्यामुळे मुलांना आणि मुलींना भरपूर असा फायदा होतोय. मुलींना शिक्षणासाठी आम्ही चांगलं वातावरण देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे आणि आम्ही ही संकल्पना केसरुडे गावामध्ये सायकल बँक म्हणून ही संकल्पना राबवत आहोत. ही सायकल बँक ही संकल्पना अशी आहे की आम्ही या मुलीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही सायकल त्या मुलीकडून घेऊन जे नवीन विद्यार्थी मुलं असतील मुली असतील त्यांच्या नवीन विद्यार्थ्यांना आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि ही सायकल बँक ही संकल्पना आमच्या केसरुडे गावामध्ये यापुढे नायगावमध्ये जे काही विद्यार्थी शाळेमध्ये जातील त्यांच्यासाठी आम्ही राबवणार आहोत आणि हा राज्यामध्ये अभिनव उपक्रम आहे आणि या उपक्रमामुळे खरंच आम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारांचा आम्ही पायक आहोत आणि त्यांच्या विचाराप्रमाणे आम्ही मुलींचं सुरक्षित वातावरणात शिक्षण देऊ शकलो याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि याच्यामध्ये ओरिएंटल कंपनीचे HR मॅनेजर आणि आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा तसेच आमच्या नायगाव शाळेचे प्राचार्य आदरणीय कोकरे सर यांचं या ठिकाणी मोलाचा सहभाग लाभला त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.